राधे राधे हरे कृष्णा अनुसखी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलू भजी याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथं एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये आणि त्यासाठी दोन आलू घेतलेले आहेत मी मीडियम साइजचे, त्याची साल काढून स्लाइस करून घेतलेले आहेत मी आणि ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। दोन हिरवी मिरची आहे, ते बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला। अर्धा चमचा मीठ, ओवा घेतला आहे मी अर्धा चमचा, थोडासा क्रश करून घ्यायचा आहे तो आपल्याला हातावरती। एक चिमूट खाण्याचा सोडा, सोडा कमीच वापरायचा आहे आपल्याला। अर्धा चमचा हिंग, हिंग मस्त आहे, हिंग जरूर टाका, याने चव फार छान येते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आपल्याला यामध्ये इथं अर्धा चमचा मिक्स हर्ब्स आहेत तेही ॲड करायचे आहेत, यानेही टेस्ट फार छान येते। आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे, हा याला तिखटपणा वगैरे काही नसतो चिली फ्लेक्सला। हे छान पाण्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नॉर्मल आपल्याला मीडियम साईजचं बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे, हे ज्याप्रमाणे आपण भजी वगैरे करतो त्या टाईपचं। इथे मी थोडीशी एक चिमूट हळद टाकत आहे। हे अशा प्रकारचं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला तयार करून। आणि कढईमध्ये तेल तोपर्यंत तापत ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला फ्राय करता येईल। मी इथं आता एक एक स्लाइस घेत आहे, त्या स्लाइसला आपल्याला यामध्ये डिप करून घ्यायचं आहे। त्या स्लाइसला छान कोटिंग करून घ्यायचं आहे या बॅटरचं आपल्याला। अशा प्रकारे सर्व स्लाइस हे करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तेल माझं गरम झालेलं आहे इथं। हे एक एक मी असंच यावरती हे करून घेत आहे कोटिंग करून, आणि त्याला छान आपल्याला मीडियम आचेवरती छान तळून घ्यायचं आहे। हे चवीला फार छान लागतात आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे याला, जेणेकरून आतली आलूची स्लाइस आपली शिजल्या जाईल, तिचा कच्चापणा राहणार नाही। माझे हे मी तळून झालेले आहेत, ते मी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे। मी बाकीचे सर्व तळून घेतलेले आहेत आणि चिंचेच्या चटणीबरोबर याची टेस्ट फारच छान लागते, नक्की करून पहा। आणि पटकन 10-15 मिनटात होणारी रेसिपी आहे, लहान मुलांना फार आवडते। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।